नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी अयोध्येमधून. अयोध्येमध्ये 22 तारखेला भव्य सोहळा होत आहे आणि या सोहळ्याची सध्या अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सध्या भक्तिमय असं वातावरण आहे आणि अयोध्येमधील रामलल्लाच्या मूर्तीचं पहिलं मुखदर्शन खास टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी. अयोध्येमधली ही रामलल्लाची मूर्ती आता सध्या गर्भगृहामध्ये विराजमान आहे. 22 जानेवारीला दुपारी 12:20 प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. अयोध्येमध्ये सध्या या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे तर टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी रामलल्लाच्या मूर्तीचं हे मुख्य दर्शन. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे. चंदन, एकतर अयोध्येमध्ये एकूणच तयारी कशी सुरू आहे आणि आत्ता या क्षणाला आपण रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक पाहतोय, पहिलं मुख्य दर्शन. आपदाम अपहतारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम असा एक स्तोत्र जो आहे तो रामरक्षेमध्ये आलेला आहे निखिला. याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल, ज्या ज्या ठिकाणी त्रास होत असेल, त्या त्या ठिकाणी रामलल्ला भक्तांच्या मदतीसाठी धावून येतात. आणि आता जे मुखदर्शन आपण रामरायाचं घेतोय त्या मुखदर्शनाचं एक ऐतिहासिक असं महत्व आहे, कारण रामलल्लाची हीच मूर्ती जी आहे ती आता गर्भगृहात आलेली आहे आणि 2 दिवसांनंतर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही विचारलं की अयोध्येत आता पूर्ण रामलल्लामय वातावरण झालेलं आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी ही अवध नगरी जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे निखिला. आणि प्रत्येक ठिकाणी हा संपूर्ण सोहळा जो ऐतिहासिक सोहळा आहे तो निर्विघ्नपणे आनंदात शांततेत पार पडावा यासाठी होम होत आहेत, यज्ञ होत आहेत, जप होत आहेत, अनुष्ठानं केली जात आहेत आणि कुठल्याही प्रकारे या सोहळ्यात बाधा येऊ नये, या सोहळ्याला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी साधू संत महंत आणि सगळे भक्तगण जे आहेत ते अगदी आपल्या रामलल्लाच्या एकूणच उपासनेमध्ये या ठिकाणी मग्न झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. ही पहिली जी दृश्य जी आहे ते आपण बघतोय. पहिला मुखदर्शन जे आहे ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण रामलल्लांचं दाखवतोय. अत्यंत सुंदर अशा पद्धतीची ही मूर्ती जी आहे तिचं हे मुखदर्शन, तिचा हा पहिला फोटो जो आहे तो आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय. आणि हीच ती मूर्ती आहे जी आता 2 दिवसांनंतर अत्यंत विधीपूर्वक षोडशोपचार पूजा केल्यानंतर या ठिकाणी रामलल्ला जे आहेत ते गर्भगृहामध्ये विराजमान होणार आहेत. त्यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी जी आहे ती आता अयोध्या नगरात पूर्ण झालेली आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात रामलल्लांचं स्वागत झाल्यानंतर आता सगळ्यांनाच अपेक्षा आहे, सगळ्यांची ओढ लागलेली आहे ती 22 तारखेला निखिला. नक्की चंदन, या मूर्तीचं वर्णन तुम्ही कसं कराल? निश्चितपणे जसं आपण बघतोय की ज्या पद्धतीनं ही सगळी मूर्ती जी आहे आपण जर बघितलं तर अत्यंत सुबक अशा पद्धतीची ही मूर्ती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. रामलल्लाचं याच्यातलं रूप जर आपण बघितलं तर लोवस अत्यंत आशादायी आणि भक्तांना कुठल्याही प्रकारे अत्यंत प्रामाणिकपणे आपण त्याचं रक्षण करण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज असल्याचं हे संपूर्ण स्वरूप जे आहे ते रामरायाचं आपण या ठिकाणी बघू शकतो. जसं आपण एखाद्या भक्ताला रामराया सांगतायत की तू कुठल्याही प्रकारच्या अडचणीमध्ये, कुठल्याही प्रकारच्या संकटामध्ये मी निश्चितपणे तुझ्या पाठीशी उभा आहे, अशा पद्धतीचं हे संपूर्ण रूप जे आहे ते रामरायाचं आपण या ठिकाणी बघू शकतो. आपदाम अपहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम अशा पद्धतीचं हे संपूर्ण स्वरूप जे आहे ते रामरायाचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे हे सुंदर आणि लोभस असं स्वरूप जे आहे ते आपण या ठिकाणी दर्शकांना दाखवतो आहे. हीच ती रामलल्लाची मूर्ती आहे की 22 तारखेला आता सगळ्यांना बघायला मिळणार आहे. तिच्यावर षोडशोपचार उपचार झाल्यानंतर, सगळी विधिवत पूजा झाल्यानंतर हे मंदिर जे आहे ते भक्तांसाठी खुलं केलं जाईल आणि भक्त जे आहेत ते प्रत्यक्ष रूपानं प्रत्यक्ष आपल्या रामरायाच्या चरणी नतमस्तक होऊ शकणार आहेत निखिला. धन्यवाद चंदन, एकूणच खूप छान माहिती तुम्ही या ठिकाणी दिलीत. अयोध्येमधील हा ऐतिहासिक असा क्षण आहे, पहिलं रामलल्लाचं मुख दर्शन.